गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं अजून एका मॉर्निंग राईडमध्ये मी स्वागत करतो आहे. ॲक्च्युली आज ही ठरलेली अचानक राईड आहे, त्यामुळे मी आज जेट फायरला घेऊन कुठेच जाणार नाही, तर आज ॲक्टिवा घेऊन जाणार आहे. कारण आज मी ॲज अ पिलियन राईड एन्जॉय करणार आहे. बाकी गोष्ट आपण बोलू थोड्या वेळातच, डिटेलमध्ये सांगतो, कारण सध्या आता घाई झालेली आहे. तो पहिला आपण ज्याचा मी पिलियन आहे त्या रायडरला भेटूया आणि मॉर्निंगमध्ये फर्स्ट टाईम ॲक्टिवाची राईड एन्जॉय करूया. चला, तसं मी मगाशी म्हणालो, आजच्या ह्या अचानक ठरलेल्या राईडमध्ये जेट फायर या राईडचा पार्ट नाही आहे. सो इथून आता मी जयेशच्या घरी जातो आहे, मग जयेशच्या बिल्डिंगमध्ये जाऊन ॲक्टिवा पार्क करीन आणि तिथून आम्ही थंडरबर्ड घेऊन निघू. तर जयेशचा पुरेपूर मूड आहे राईड करायचा, कारण तो ऑलमोस्ट 1 इयरनंतर राईड एन्जॉय करणार आहे. तर त्या हिशोबाने तो तर फुल आज मूडमध्ये असेल आणि मला अचानक प्लॅन ठरला असल्या कारणामुळे जेट फायरमध्ये एक मायनर काम होतं ते करायला भेटलं नाही, त्यामुळे मी निर्णय घेतला की मी ॲज अ पिलियन म्हणून जाईन. तो चला तर मग आता ही राईड एन्जॉय करूया. हा पब्लिक, गाडी कुठे लावू? ऑल सेट. 1 वर्षानंतर ना डायरेक्ट राईड? हो हो, एकदम. हे हा वाटतोय जानी दुश्मन मधला विलन राज आहे. लव दे, बायकोने जाम खर्च केलाय. मला दे ना, लग्न कर, मग तुला पण भेटेल. फुल रायडर होऊन आलाय. अंजुल फाटालाच आहे बाजूला. ओके, त्याला तर बोललास ना बाहेर येऊन उभा राहा. मी लवलो अर्ध्या असत निघालो. मी तू निघालास, तू निघाला काय? तू दिसतोय निघाला. तू का बोलतो निघालो? मी तर तू दिसतोय निघालेला. तू निघालाय निघालो मी, काय आम्हाला दिसत नाही. निकल गया अपनी राह में. आपला तर फॉर्मलिंगचा प्रॉब्लेम थंडी मध्येच होतो, आला 12 महिने असतो. कसला फॉर्मलिंगचा प्रॉब्लेम? ए निकालो मी, निकालो मी. बोलो, मेहरबानी केली की निघाला. तर फायनली राईट साईडला आपल्याकडे सनराईज झालेला आहे, म्हणजे एकंदरीत दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबत अजून एका नवीन राईडची सुरुवात झालेली आहे. तर साधारणतः ही राईड आता सध्या आम्ही करतो आहे टुवर्ड जव्हारच्या साईडने आणि मी सध्या जुन्या नाशिक रोडला आहे, जो भिवंडी बायपास आहे. तिथून रस्ता थोडा खराब आहे पण ठीक आहे. राईट साईडला सनराईज आणि वातावरणामध्ये जो गारवा पसरला आहे त्यामुळे थोडंसं चिड वातावरण झालं. सरळ पण जाऊ शकतो. जसं मॉर्निंगला सांगितल्याप्रमाणे 2 बाईक आणि 4 आम्ही रायडर आहे, म्हणजे 2 रायडर 2 पिलियन. तर आज मी ॲज अ पिलियन राईड करतो आहे, त्यामुळे कुठे ना कुठे हिमालयनची उणीव तर जाणवतेच. कारण आता भिवंडी बायपासमधून येताना ज्या पद्धतीने रोड होता ऑफ रोडिंग, तिकडे मला खास करून हिमालयनची आठवण आली. चला तर आता इथं थोडंसं पुढे, कारण ओवरऑल 150 किलोमीटर काहीतरी दाखवतं आहे जव्हार, तर खूप शॉर्ट डिस्टन्स आहे. पण आता ज्या पद्धतीने आम्ही राईड करतो त्यामुळे एकदम रमत गमत आणि राईडचे एन्जॉय करत करत आम्ही जाणार. सो थोडंसं राईडमध्ये आता चुकामूक होते आहे, तर सध्या जरा एक प्रॉपर रस्ता बघतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आता मध्ये थोडीशी आमची आता थोड्या वेळासाठी चुकामूक झाली होती एक भिवंडी विजा वज्रेश्वरी रोडला, पण आता आम्ही एका रोडला लागलो आहे ज्याच्या दोन्ही साईडने या पाईपलाईन जात आहेत. आता हा रोड कुठला गावातला आहे की माहिती नाही, हा मेन रोड तर नसेल एवढं नक्की, हा काहीतरी वेगळाच रोड आहे. पण कधीकधी चुकामूक झाली तरी अशा काही गोष्टी बघायला भेटतात, म्हणजे हा एक्सपिरियन्स जरा वेगळाच आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन आणि वैभव जस्ट आमच्या मागे आहे, जो आम्हाला आमची जी चुकामूक झाली होती तेव्हा तो मागे आमचा भाऊ राहिला होता,
तो आता हळूहळू आम्हाला कनेक्ट होतोय. रस्ता एकंदरीत अप्रतिम असा आहे आणि हा आमचा वैभव शेवटी आम्हाला भेटलेला आहे. अक्का चक्का जसं जसं आमची गाडी टुवर्ड्स वर साईडला जाते तसं तसं वातावरणामधला हा जो थंडावा आहे ना तो एकदम गारठत चालला आहे. आता मुंबईतून निघताना जवळजवळ 18 सेल्शियस डिग्री तापमान होतं आणि इथून पुढे अजून चिड होत चाललं आहे. आता मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम थर्मल जॅकेट, थर्मल लायनर, माझं रायडिंग जॅकेट आणि आतमध्ये स्वीट स्वेटर ह्या तीन गोष्टी घातलेल्या असूनसुद्धा एकदम म्हणजे कंट्रोलमध्ये एवढी थंडी नाही. थंडीची जी जाणीव आहे ती अजून तशीच आहे तशीच आहे. हे वैभव वैभव दशेला नीट फुल एडीवी. अरे हेल्मेट घालून जा ना वैभव, हेल्मेट घालून जाऊ. हा हेल्मेट घालून जा भाई, गाडीला पण रॅप करून घेऊन जा. नाही हेल्मेट घाल भाई. हा हेल्मेट पण घालूया. हेल्मेट इज मस्ट. ते पण घालू का? तू कुठून काढायची? तुझं स्किल आहे बाबा. ते नको घालू, हेल्मेट घाल. नाही हात पाय तुटले तर काय? थोडे हात पाय तुटायचे राहणार आहे. अबे मजा आएगा बिडो, मजा आएगा. जाईल फिरेल आता. हो हो रायडर दादा. हळू रे, हळू 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 जाऊ जाऊ दे पाण्यात जाऊ दे. तिथ प्रयत्न कर ना, निघणार नाही परत. अरे अरे इथून जाणार अशी इथून असा ना असाय असाय. अरे अरे चांगलं इकडे 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 अशी आडी तर गाडी पाडून पाहिजे आता. या अरे आम्ही कशाला लक्षात ठेवू, तुझ्या लक्षात राहणार पडला की पकडतो ना श्रेयस. अरे तिकडे नको. ए येड्या पुढे कुठे चाललायस? अरे भाई इकडे काय नाही सरळ. अरे सरळ रोड आहे ते एका फोटो साठी. काय काय चाललंय इकडे एका फोटो साठी? कशी इथून टाके अशा. हा एक नंबर. हा आतमध्ये आणला तरी पडत नाही अजून. हा बस बस. ए हा तमाशा झाला नंतर अतिशय निसर्गरम्य असा व्ह्यू हा आमच्या काही असा डोळ्यासमोर. हो हो पोहायची इच्छा होते ना. बघ ना रिस्की आहे पण वाटत जास्त डीप नाही बघ. डास तळ दिसतं डायरेक्ट. आणि या बाजूला बघ. या इथे डीप असणार. डीप आहे मिळा कम से कम 7-8 फूट डीप आहे बघ या साईडला ना. इथे काय नाही इथे तळ दिसत. जाऊ फोटो काढूया.
हे इथपर्यंत येईल का गाडी? अरे वैभव इकडे येईल जव्हारला येताना भिवंडी क्रॉस केल्यानंतर जव्हार पर्यंतचा 50 किलोमीटरचा जो रोड आहे ना हा एवढी छान छान दृश्य जसं तुम्हाला बघायला पण मिळालं असेल. आणि हे जे आमच्या मागे दृश्य आहे एवढं अप्रतिम आहे की त्याची मजा घेण्यासाठी आता इथे थांबलो. म्हणजे 40 साईडने खडकं, मला वाटतं बाकी म्हणजे पावसामध्ये हे पूर्ण पाण्याखाली असेल कदाचित असं वाटतंय. आणि त्यात थोडे छोटे छोटे तळे झालेले आहेत पण अतिशय भारी असतं व्ह्यू. आणि तिथे जसं तुम्ही बघितलं एक्सपो जाणून आम्ही ठेवली आहे जरा फोटो काढण्यासाठी. कदाचित हिमालय नसते माझी तर बातच वेगळी असती, पण मी माझ्या गाडीला मिस करतोय आज तर खूप मिस करतोय. जेव्हा असं माइंडमध्ये नसतं ना त्यावेळी असे ऑफ रोड आणि असे थ्रिलिंग रोड मिळतात. नाहीतर आतापर्यंत काही मोजकेच ऑफ रोड केलेत मी असो, पण जेट फायर जाम मिस करतोय तुला. तर अशा पद्धतीचा हा काही होता निसर्गरम्य व्ह्यू. त्याचे छान छान आम्ही फोटो काढले. जे फोटो बघायचे असेल तुम्ही मला इन्स्टा आय डीवर बघू शकता. आणि ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण माझ्याकडे आलेला आहे. खुदी को करके बोलन इतना आया हो जैसे तैसे. हा वैभव खुदी को करके बोलन इतना आया हो जैसे तैसे. खुदी ने बंदे से अब खुद पूछा अभी भाई चढ़ेगा कैसे? चढ़ने में क्या तू एक्सपर्ट है? मतलब पहाड़ गाड़ी टाक मतलब व्यूज पाहिजे. और ये जा रहा है अशा प्रकारे जवारमधला पहिला अनप्लॅन्ड जो प्लेस होता तो झालाय. प्लेस जरा छान वाटला म्हणून आम्ही इथे थांबलेलो. आता जे ॲक्च्युअल प्लेस आहेत तिकडे व्हिजिट करूया. जव्हारमध्ये जस्ट एंटर केलं मागे, आता मगाशी मागे एक स्पॉट गेला तो कवर केला. आणि अजूनही रस्त्यांचं दृश्य काही आहे ते ह्या पद्धतीचं आहे, एकदम ऑसम. म्हणजे राईड करायला मजा येते. दुपारचे साधारणतः 11:30 ते 12 दरम्यान या कडक उन्हामध्ये सुद्धा वातावरण एवढं थंडगार आहे की आता जॅकेटमधले आम्ही थर्मल आता जॅकेटमधले पण आम्ही थर्मल लायनर काढून राईड करतोय. आणि राईड एक उत्तम प्रकारे इन्जॉय करतोय. आणि ओ हो हो रस्ते अचानक भयानक आहेत. आता हा रूट आमच्या काही प्लॅनिंगमधला नव्हता, आम्हाला काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या मार्गाने यायचं होतं, पण सरप्राईजिंगली हा रूट आम्हाला मिळाला. आणि हा रूट अतिशय प्रचंड भारी असा आहे कारण याच्यामध्ये घाट रस्ते आहे, कर्व्ज आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गाड्यांची म्हणजे प्रायव्हेट गाड्यांची इथे काही वर्दळ म्हणतात ना तो प्रकार काय नाही, त्यामुळे एखाद्या राईड एन्जॉय करायला जबरदस्त मजा येते. तुम्ही आता बघू शकता पुढे फक्त एक वैभवची गाडी आहे आणि मागे मी, म्हणजे ह्या रोडवर या दोनच बाईक आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे गावातले पर्सनल व्हेकल आहेत छोट्या मोठ्या गाड्या त्यात दिसतात, बाकी असं प्रायव्हेट व्हेकल किंवा अदर कुठला ग्रुप असं आपला दिसत नाही. आणि बाय द वे आता आम्ही मगाशी त्या स्पॉटला होतो कडक. आणि तुम्ही आता हे आम्ही टॉपला आलेलो आहे आणि तो हिलचा व्ह्यू मिळतो. आत्ता जस्ट जव्हारला एंटर केलं आहे. जव्हारचा छोटासा घाट रस्ता आहे आणि हा छोटासा घाट रस्ता पार केला की हा लेफ्ट साईडला आपल्याला दिसतो आहे तो आहे काट्या मारुती मंदिर असं काहीतरी आहे. काट्या मारुती मंदिर ते तसं का म्हटलं जातं ते मी वर गेल्यावर त्याची योग्य पद्धतीने माहिती देईन. आणि त्याच्यात पुढे थोडंसं त्याला लागून एक पॅलेस आहे म्हणजे तो राजवाडा आहे, त्याचंही आम्हाला खारून दर्शन झालं. आता मला माहिती नव्हतं की ह्या दोन्ही गोष्टी एवढी जवळजवळ आहे, पण चांगली गोष्ट आहे. दोन्ही
पर्टिक्युलर जे प्लेस आहेत ते एका ठिकाणी करायला मिळतात. कदाचित मला वाटतं पहिला काटा मारुती मंदिर लागेल आणि मग पॅलेस लागेल. जव्हारमध्ये एंट्री केल्या अशी काही दृश्य आहेत. म्हणजे छोटीशी वस्ती आहे आणि या वस्तीतून हा रस्ता जातो टुवर्ड्स पॅलेस अँड काट्या मारुती मंदिर. पण फायनली आपण आलेलो आहे काट्या मारुती मंदिर पॉइंटकडे. मुंबईपासून अवघ्या 155 किलोमीटर अंतरावर असणारे एक असं हिल स्टेशन जे अख्ख्या महाराष्ट्रात अ टाउन ऑफ वॉटरफॉल म्हणून ओळखले जाते. परंतु ही गोष्ट जरी सोडली तरी बरंच काही आहे पाण्यासारखंही आणि अनुभवण्यासारखंही. तसं काट्या मारुती पॉइंट पॅलेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहासात अजरामर केलेली जागा ती म्हणजे शिरपामाळ. तसं या ठिकाणी जर भेट द्यायचं ठरवलं तर त्याचा आयडियल टाईम म्हणाला तर तो म्हणजे मान्सून. पण तुम्ही जर बाईक प्रेमी असाल तर जवळमधील निसर्ग कुठला आयडियल टाईम फॉलो करत नाही मित्रांनो. येथील विडी वाकडी वळणे गावातून जाणारे घाट रस्ते राईड सुंदर बनवतात आणि दिवसही. काट्या मारुती मंदिर पण हे खूप जुनंच हनुमान मंदिर असून काट्याच्या निवडुंगाच्या भागा सभोवती असल्या कारणामुळे हे मंदिर काट्या मारुती मंदिर म्हणून ओळखले जाते. आता जस्ट काट्या मारुती मंदिर आपण केलेलं आहे. अबाबा ह्यांचा राजवाडा येतो नाव असेल ना खाली किंमत राजा मुकणे. आता आम्ही चाललोय पॅलेसच्या दिशेने. तसं मी तुम्हाला मागाशी दाखवलं काटा हनुमान पॉईंटपासूनच पॅलेस बाजूला दिसतोय ना अवघी हाकेच्या अंतरावर. बाबू पॅलेस चालू आहे कुठून आहे इथून ना. तर पॅलेससाठी हा रस्ता आहे एक कच्चा रस्ता. तर इथून आता मी जस्ट त्या मुलाशी बोललो त्याप्रमाणे पॅलेस चालू आहे. ग्रेट. इथे कुठलं शूटिंग झालेलं ना रे. हा इथे शूटिंग कुठलं झालेलं. हा कृष्णा कॉटेज. तुला शनिवारवाडा आठवला असेल ना बघून. असा नाही दिसतो शनिवार कसा दिसतो मग बघितलास तरी होता का शनिवार वाडा. असा नाही दिसत. हो खतरनाक. रॉयल जय विलास पॅलेस जव्हार हे त्याच्या लाभलेल्या रॉयल हिस्ट्रीमुळे नावाजलेलं असून हा पॅलेस राजा यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला असून हा त्याच्या राहण्यासाठी असा उत्तम राजवाडा होता. आर्किटेक्चरच्या क्षेत्रात मास्टरपीस असणारा हा राजवाडा काट्या मारुती पॉइंटला लागूनच आहे आणि इथून दिसणारे दृश्य मनमोहून जातात. वाड्यात आत्मप्रवेश केले असता तेथील वास्तू काही काळ आपल्याला 10 दशकं मागे घेऊन जातात. 1940 मधील हा वाडा अजून भक्कम स्थितीत असून पाहण्याजोगा आहे. शिरपामाळ जे जवळजवळ 300 वर्ष जुनं असून महाराज ज्यावेळी सुरतेवर स्वारीसाठी निघाले तेव्हा जव्हारचे पहिले विक्रमशाह राजे यांनी भेटवयास आले असता विक्रमशाह राजा यांनी महाराजांना मानाचा शिरपेक्ष दिला आणि ज्या ठिकाणी शिरपेक्ष दिला त्या ठिकाणाला शिरपामाळ असे नाव पडले. तर मित्रांनो आजची राईड एकदम अप्रतिम अशी पार पडलेली आहे. म्हणजे ज्या एक्सपेक्टेशन आम्ही घेऊन गेलो होतो त्या पद्धतीनं किंवा त्याच पद्धतीचं किंवा त्यापेक्षाही भारी असं पाहायला मिळालं. जे एक्सपेक्टेशन होते की बऱ्याचशा गोष्टी लांब लांब असतील पण बरंच कॉम्पॅक्ट असल्यामुळे ते बघायला मिळाले एकदम पद्धतशीर माहितीनुसार. आणि आय होप ती माहिती मी योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल आणि त्याचा पुरेपूर तुम्हाला फायदा तुमच्या या पुढच्या येणाऱ्या राईडमध्ये होऊ शकतो. एकंदरीत ही राईड एक वन डे रिटर्न राईड होती मुंबईपासून म्हणजे हार्डली 150 किलोमीटर. आता आम्ही राहायला बोरवलीला आहे. आमची बोरवली नाला सुपारायची पब्लिक एकत्र येऊन म्हणजे जवळजवळ आम्हाला 150 किलोमीटरचं जाताना 150 किलोमीटर येताना म्हणजे टोटल 300 किलोमीटरची राईड होती. आणि ह्यामध्ये कसं वन डे रिटर्न ह्यामध्ये आम्ही होल्ड घेत घेत ही राईड पार पडलेली आहे. तर सपोज तुम्हाला एका दिवसासाठी रिटर्न आणि राईडचा एक पुरेपूर मजा घ्यायची असेल तर ही राईड करू शकता. ह्या राईडमध्ये जसं आम्ही गेलो ज्या पद्धतीने जाताना आम्ही भिवंडी मार्गे गेलो भिवंडीचा जो एक्झॅक्ट कुठला रोड आहे तो मी इथे खाली दिसतो आहे
त्या रोडने जर तुम्ही गेलात ना, तुम्हाला जो नॅचरल व्ह्यू आहे ना तो पाहायला मिळेल, आणि अनएक्सपेक्टेड गोष्टी ज्या तुम्हाला विचार पण केला नसेल राईड सुरू करायच्या आधी, आणि त्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तर एकंदरीत असा हा प्रवास होता. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की वन डेसाठी जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर जव्हार इज द बेस्ट ऑप्शन फ्रॉम मुंबई. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरती एवढंच. बाकी आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा. तोपर्यंत राईड सेफ, लिव्ह हार्ड.